नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना झाली आहे. माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54% मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी वाढवून 75% नेण्याची धुरा जिल्हाधिकारी यांनी हाती घेतली आहे. यासाठी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. विशेषतः नागपूरबाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपुरात यावे. मतदान शपथ मॅरेथॉन, बूथ अवेअरनेस ग्रुप, सोसायटी कनेक्ट अशा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात जरूर सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी यावेळी केले. की वजह से हमको जो अवार्ड मिला था उसी तरह हमने और एक प्रण लिया है मिशन डिस्टिंक्शन का. आने वाले 19 तारीख को नागपुर जिले में कम से कम 75% वोटिंग करके हमको एक नया रिकॉर्ड नागपुर के लिए बनाना है. तो मैं सभी नागपुरकरों से विनंती करता हूँ कि अपने घर से निकल के अपने करीब के आपके जहाँ पे पोलिंग है वहाँ के पोलिंग स्टेशन जाके सबको अपने परिवार के साथ अपने पास पड़ोस वालों को सबको मोटिवेट करके अपने साथ ले जाइए और वहाँ पे करीबी पोलिंग स्टेशन पे पोलिंग करके हमको 75% का टारगेट हमको अचीव करना है.